आपल्या दररोजच्या कामामध्ये फ्रीजची साफसफाई ही देखील तितकीच गरजेची आहे. पण फ्रीज साफ करायचा म्हटलं तर महिन्यातून एकदा किंवा आपण 2 महिन्यातून एकदा करत असतो, कारण साफ करण्यासाठी खूप सारा वेळ जातो. फक्त 5 मिनिटात न घासता फ्रीज कसा साफ होईल हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करू, पण त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. फ्रीज ही आपल्या रोजच्या वापरातील वस्तू, त्यात आपण बरेचसे अन्न पदार्थ नेहमीच ठेवत असतो किंवा आतले पदार्थ बाहेर काढत असतो. काही जणांच्या फ्रीजमध्ये तर अक्षरशः वेगवेगळे अन्न पदार्थ कोंबलेले असतात. अशा वेळी पदार्थ ठेवताना किंवा काढताना सतत काहीतरी सांडतं आणि फ्रीज घाण होत जातो. खरं तर आठवड्यातून एकदा फ्रीज स्वच्छ करणं गरजेचं असतं, पण आपल्याकडून ते काम नियमितपणे होत नाही. त्यामुळे मग जेव्हा खूप फ्रीज जास्त अस्वच्छ होतो तेव्हा आपण फ्रीजची स्वच्छता मोहीम हाती घेतो. अशा प्रकारे खूप दिवस न स्वच्छ केलेले फ्रीज स्वच्छ चकाचक करायचं म्हटलं तर खरोखरच थोडा जास्तच वेळ द्यावा लागतो आणि थोडी अधिक मेहनत देखील घ्यावी लागते. पण आता हे अवघड काम सोपं कसं करायचं आणि तुमच्या फ्रीजमधले जुने पक्के झालेले डाग कसे झटपट काढून टाकायचे हे पाहूया. या उपायानुसार अवघ्या 5 ते 7 मिनिटात सगळं फ्रीज अगदी नव्यासारखं चमकायला सुरुवात होईल. शिवाय त्यासाठी तुम्हाला फ्रीज घासत बसण्याची देखील गरज पडणार नाही. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी अशाच नवनवीन टिप्स तुमच्यासाठी घेऊन येत असते. आता फ्रीज स्वच्छ करण्याचा उपाय पाहूयात. फ्रीजचा आतला भाग स्वच्छ करण्यासाठी आपल्याला कॉफी पावडर, लिंबू, व्हिनेगर आणि लिक्विड डिशवॉशर लागणार आहे. आता साहित्य तर आपल्या लक्षात आलं, आता कृती पाहूयात. सगळ्यात आधी साधारण 1/4 ते 1 लिटर पाणी गरम करून घ्या. गरम पाण्यात 1 चमचा कॉफी पावडर, 1 चमचा व्हिनेगर, 1 चमचा लिक्विड डिशवॉश आणि 1 लिंबाचा रस, 1 पूर्ण लिंबू असतो त्याचा रस, हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. स्प्रे बॉटल नसेल तर आपली नॉर्मल पाण्याची बॉटल असते त्याला होल करायच्या बॉटलच्या झाकण असतं त्याला, आणि त्याने स्प्रे तुम्हाला करता येईल. आता हे मिश्रण फ्रीजमध्ये शिंपडा. सगळीकडे व्यवस्थित लागलं जाईल याची काळजी घ्या. पुढील 2 ते 3 मिनिट ते तसंच राहू द्या. त्यानंतर ना एक स्वच्छ असा सुती कपडा घेऊन फ्रीज पुसून काढा. पुसून घेतात फ्रीज अगदी स्वच्छ होऊन जाईल, घासत बसण्याची देखील गरज नाही. हा उपाय एकदा नक्कीच करून पहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा, कारण अशाच नवनवीन टिप्स व्हिडिओज तुमच्यासाठी खास मी घेऊन येत असते. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.